महाराष्ट्र शासनाने सध्या घरोघरी विद्युत स्मार्ट रिचार्ज मीटर लावण्याची सुरुवात केली असून यामुळे वीज ग्राहकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच समोरही त्रास सहन करावा लागणार असून प्रीपेड रिचार्ज मीटर तात्काळ रद्द करा अशी मागणी उलगुलान संघटनेने केली आहे. तसे निवेदन राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले आहे. जुन्या वीज मीटरमुळे नागरिकांना थकीत वीज बिल भरण्यासाठी मुभा मिळत होती, मात्र आता प्रीपेड रिचार्जमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार असून रिचार्ज न केल्यास वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. तसेच गोरगरीब जनतेवर आर्थिक भूर्दंड बसणार आहे, त्यामुळे रिचार्ज मीटर तात्काळ रद्द करून जुने वीज मीटर पूर्ववत सुरू करावेत, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा राजू झोडे यांनी दिला आहे. महाराष्ट्रात रिचार्ज विद्युत मीटर रद्द करण्यात यावं यासाठी बल्लारपुरातील सुजाण जागरूकांनी तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलं. या निवेदनामध्ये स्पष्ट बल्लारपूर शहरातील चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांची मागणी आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विद्युत निर्माण केल्यानंतरही उन्हाचे चटके, प्रदूषण आम्ही सोसतो, त्यानंतरही विद्युत आम्हाला महाग. महाराष्ट्र सरकार हा अन्याय आमच्यावर करणं बंद करावे. रिचार्ज विद्युत मीटरमुळे सर्वसामान्य हातावर आणून पोटार खाणारा शेतकरी, गोरगरीब, मध्यम व्यापारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे 10% लोकांकडे भारतात महाराष्ट्रात पैसा आहे, 90% लोक जोपर्यंत कमावणार तोपर्यंत खाणार ही स्थिती महाराष्ट्रातल्या चंद्रपूर जिल्ह्यात निर्माण झालेली आहे, देशात आहे. म्हणून महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात रिचार्ज विद्युत मीटर रद्द करावे. रिचार्ज विद्युत मीटर जर लावाले आले तर बल्लारपूर शहर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांना हाकलणारच नाही तर त्यांना तडी देऊन सुद्धा आम्ही हाकलणार. म्हणून महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात विद्युत मीटर नको म्हणून आज आम्ही निवेदन दिलं. ताबडतोब रिचार्ज विद्युत मीटर रद्द करावे, अन्यथा आम्ही जन आंदोलन करू. महाराष्ट्रातल्या विद्युत मंत्री, महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री, पालकमंत्री, विरोधी पक्ष नेत्यांना नम्र निवेदन आहे की रिचार्ज विद्युत मीटर ताबडतोब बंद करावे, अन्यथा उग्र आंदोलनाला महाराष्ट्र सरकारनी, महाराष्ट्र शासन प्रशासननी पुढे जावं.